लॉग इन करा मुंबई तक .in वर। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे यांनी ईल माशाची नवीन प्रजाती शोधली आहे। तेजस ठाकरे यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवरती याबाबतची माहिती दिली आहे। तेजस ठाकरे यांच्या मते हा मासा रक्तमिच्छिस या प्रजातीचा आहे, ज्याला गोड्या पाण्यातील ईल असंही म्हणले जाते। माशाची ही नवीन प्रजाती हायपोजिन फ्रेश वॉटर ईल आहे। दरम्यान या नव्या प्रजातीचे नाव रक्तमिच्छिस मुंबा असे ठेवण्यात आलेले आहे। मुंबई नगरीवरून या ईलचे नामकरण करण्यात आले आहे। तेजस ठाकरे आणि त्याच्या मित्रांना 2019 आपल्या सहकाऱ्यांचं मुंबईतल्या जोगेश्वरीमधल्या एका शाळेतल्या छोट्या विहिरीत माशाची ही दुर्मिळ प्रजाती आढळून आली होती। यावर तेजस ठाकरे आणि त्याच्या मित्रांनी संशोधन केले, ज्यानंतर ॲक्वा इंटरनॅशनल जर्नल ऑफ इचितोलॉजी या संशोधन पत्रिकेत त्यांच्या या माशाच्या नव्या प्रजातीविषयी छापून आलं। तेजस ठाकरे यांना सापडलेल्या ईल या माशाची प्रजाती ही अंध आहे। ईल माशाची ही प्रजाती अत्यंत दुर्मिळ समजली जाते, कारण भूगर्भातल्या गोड्या पाण्यात हा मासा आढळून येतो। या प्रजातीमधील हा मासा दिसायला देखील फारच वेगळ्या स्वरूपाचा आहे। या माशाचा आकार साधारणपणे 32 सेंटीमीटर एवढा असतो। त्याचा रंग हा गुलाबी असतो। याआधीसुद्धा तेजस ठाकरे यांनी पाल, खेकडा आणि माशांच्या दुर्मिळ प्रजाती शोधून काढल्या आहेत। लॉग इन करा मुंबई तक .in वर।